आणि आता मुंबई आणि पुणे परिसरातल्या आपण टॉप नाईन बातम्या बघूयात. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात रामलल्लाच्या आगमनाची जय्यत तयारी. मंदिर परिसरात चैतन्याचं वातावरण. मंदिर प्रशासनाकडून अनेक कार्यक्रमांचं देखील आयोजन. सायन रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचा शासनाकडून निर्णय. मात्र प्रवाशांची गैरसोय न होण्यासाठी पुलाच्या पाडकामाला रेल्वे प्रशासनाकडून तुर्तास स्थगिती. अटल सेतूवरील बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई. 650 वाहन चालकांकडून 7 लाखांपेक्षा जास्त दंड वसूल. न्हावाशेवा वाहतूक पोलिसांची कारवाई. राजधानी मुंबईमध्ये पोलिसांचा तुटवडा. 12,000 जास्त पद रिक्त. माहिती अधिकारातून रिक्त पदांची आकडेवारी समोर. ठाण्याच्या श्रीरंगस विद्यालयात सिकोकाई राज्यस्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झालेली आहे आणि राज्यातील 500 अधिक स्पर्धकांचा सहभाग. सनब्राईट कराटे अकादमीकडून आयोजन. 22 जानेवारीला राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी. मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा लांबणीवर. पुढील परीक्षा 31 जानेवारीला घेतल्या जाणार. पुणे जिल्ह्यातील अंतिम मतदार याद्या तयार. 23 तारखेला अंतिम मतदार यादी जाहीर होणार. पुण्याच्या मावळमधील तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे शैलेश मोहितेंचा ठाकरे गटात प्रवेश. सर्व महिलांनी स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. मी स्वतःकडे लक्ष देते त्यामुळे चमकते. तुम्हीही द्या आणि चमका. पुण्यातील नमो वॉकथॉन स्पर्धेत अमृता फडणवीसांचं वक्तव्य.